नमस्कार मित्रांनो, एक मार्च 2023 आज TIIT पेपर झालेला आहे आणि यामध्ये प्रश्न नेमके कसे होते, बदललेला पॅटर्न काय होता, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे एका उमेदवाराकडून. बघूया ते काय म्हणतात या ठिकाणी. होता तुमच्या ह्याच्यामुळे मला बऱ्यापैकी म्हणजे कोडिंग, डिकोडिंग, इनइक्वॅलिटी नाही का, दिशा म्हणजे फक्त वेळेच जरा हे होत, बाकी म्हणजे बऱ्यापैकी गेलो हो, तुमचे व्हिडिओ मी खूप पाहिले होते. किती सोडवले तुम्ही एकूण? मी 200 अटेम्प्ट पूर्ण केले सर, कारण सर्व पूर्ण करणं आवश्यक होतं आणि मराठीमध्ये ना ह्याच्यावरून म्हणजे पॅरेग्राफ जे होते तर त्याच्यामध्ये हे विचारलं होतं, वाक्प्रचार म्हणजे सिमिलर वाक्प्रचार कोणता, तर पॅरेग्राफ, मग पॅरेग्राफ पूर्ण रीड न करता अवांतर माझं मराठीचं चांगलं असल्यामुळे मी एक क्वेश्चन माझे हे केले, डायरेक्ट प्रश्न वाचले, डायरेक्ट प्रश्न वाचले आणि तिथे सोडवले. वेळ वाचला आणि ऍड्रेस वरती महत्वाचं वर्क आहे सर, म्हणजे ऍड्रेस चे ना मी कन्फ्युज होतो, ऍड्रेसचे मी व्हिडिओ सगळ्यात जास्त तुमचे पाहिले, तर 12 क्वेश्चन मला ऍड्रेसचे आलेले होते, म्हणजे खूप जास्त येत आहे ऍड्रेसवर. सर्व सोडता आले मला, सोपे आहे समजा ऍड्रेसवर. ऍड्रेसचे म्हणजे एकंदरीत आहे ना पेपर सोपा होता, पण टाइम मॅनेजमेंट जरा हे होतं, कारण प्रश्नच आहे ना खूप मोठे आहे ना, त्याच्यामुळे म्हणजे तुमच्यामुळे फायदा झाला म्हटलं सरांना थँक्यू बोलावं. नवीन काय वाटलं आणखी तुम्हाला पेपर मध्ये इतर विषय? नवीन नाही ना सर, नवीन म्हणजे एक मराठीमध्ये बघा, मराठीमध्ये ना वाक्याची रचना, हे वाक्य कोणत्या क्रमाला पाहिजे, एकदम सोपं, तिथं पहिले तिथं अरेंजमेंट करता येते. आपण जसं इंग्लिश मध्ये ते प्यारा जंबलिंग विचारत होते तसं मराठीत विचारलं, हो ते 2017 ला आलेले तसे प्रश्न मराठीमध्ये, क्रम लावा म्हणून आले, खालीवर दिले असतात आणि एका त्याला स्टोरीज बनवा समजा असं. हो हो, येस येस, ओके. मराठीमध्ये इकडे मानसशास्त्र वगैरे जीएस, मानसशास्त्रामध्ये ना सर जीएस चा एक क्वेश्चन नव्हता, मानसशास्त्रामध्ये उपयोजनात्मक होते, म्हणजे ते पण बऱ्यापैकी मला कव्हर. हा सर, मुख्याध्यापक म्हणून तुम्ही काय कराल? हो, शिक्षक मुख्याध्यापक म्हणून तुम्ही काय कराल नाही का, त्याच्यात काय एखादा प्रश्न आठवतो काही, काय विचारलं होतं नेमकं? मोठे प्रश्न होते पण मोठाले होते सोडवले. ब्रॉड क्वेश्चन. ओके ओके, शाळेमधल्या याच्यावर समजा, शाळेच्या म्हणजे विद्यार्थ्यांना काही समस्या असतील तर तुम्ही काय कराल नाही का, एखादा एक आठवते म्हणजे समजा तो एखादा एक विद्यार्थी तो संघर्ष नाही का हिंसा करतो, हिंसा कृत्यच आहे, त्याच्यात 2-3 ऑप्शन होते, मग त्याच्यामध्ये ते होते, तिन्ही ऑप्शन बरोबर होते त्याचे. ओके, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने प्रॉब्लेम सोडवाल समजा विद्यार्थ्यांसंदर्भातले, त्यांना मार्गदर्शन करून म्हणजे त्यांचं जाणून घ्यायचं होतं, ते हिंसेमागची कारण नाही का बरोबर काय असू शकतात. आकृत्यांवर वगैरे? आकृत्यांवरती सर 12-15 प्रश्न होत्या, सोपे अवघड जास्त, काठिण्य पातळी मीडियमच्या पुढेच होती म्हणजे असं बऱ्यापैकी. वेळ कमी असल्यामुळे आणखी प्रेशर मध्ये थोडस अॅक्युरेसीचा तिथं मी आहे ना जास्त हे नाही केलं, म्हणजे मी कोडिंग, डिकोडिंग, परत ह्याचे कसे ऍड्रेस हे परफेक्ट सोडवले, कोडिंग, डिकोडिंग, तर्क, अनुमान पण व्यवस्थित सोडवलं. वेनाकृत्यावर होते प्रश्न? हा, वेनाकृत्यावरती वेनाकृतीवरती नव्हता आला मला, कथन आणि निष्कर्ष होते. कथन आणि निष्कर्ष, बरोबर. बैठक व्यवस्था वगैरे पुन्हा कंटिन्यू केली? बैठक व्यवस्थेचे 3-4 क्वेश्चन होते सर मला, वर्तुळाकार 3 आणि याचा सरळ रेषेवरचा उत्तरेकडे तोंड करून 7 लोक बसलेले. मग ते एका याच्यावर 5 प्रश्न विचारतात का खाली? एका याच्यावरती हो, म्हणजे एक बैठक व्यवस्था तुम्हाला दिली समजा, मग त्याचं अरेंजमेंट तुम्ही केलं, त्याच्यावर 5 प्रश्न, म्हणजे जवळपास 15-20 प्रश्न तुमचे ते बैठक व्यवस्थेवर होऊन जातात. 20 प्रश्न, त्याच्यातला एक माझा चुकला पण. एकदा बैठक व्यवस्था चुकली म्हणजे मग ते सगळं चुकणार. ते होतं म्हणजे 3 तर बरोबर येत, बाकीचे 15 गुण तिथे मिळून जात. मानसशास्त्राचं आहे ना सर उपयोजनात्मक आहे, ज्याचं आकलन शक्ती चांगली असेल त्यांना, म्हणजे डीएड मधले थोडेसे व्यवस्थित अध्ययन, अध्यापन वगैरे ते सगळं आपण वाचलेलं असतो बऱ्यापैकी.
चालेल चालेल, चांगलंय. कुठे दिला पेपर? मी नाशिकला दिला. मी म्हणजे जॉईन आहे सर्व्हिस मध्ये, मी हेल्थ डिपार्टमेंट करे, पण मी एमपीएससी चा स्टडी करतो ना, म्हणजे एक चला नाही का, तर ट्राय म्हणजे याचा अनुभव कसा आहे आयबीपीएस चा, नाही का. मध्यंतरी मी स्टडी थांबवला होता, परत सुरू केले. बरोबर. एसटीआय आता एसटीआय चा भरलेला आहे पुढे कंबाईन चा, नाही का. ओके. मग त्याचा म्हटलं हा अनुभव मिळेल तर म्हणजे चांगलं आहे. माझा मागचा स्कोर 17 131 होता ओपन मधून आहे हेल्थ मध्ये. इंग्लिश मध्ये काय वाटलं नवीन? इंग्लिश मध्ये सर नवीन काही नव्हतं, पॅराग्राफ होता. एक पॅसेज येतोय का? हा, एक पॅसेज कंपल्सरी आहे सर. त्याच्यावर 5 प्रश्न. हो, 5 प्रश्न. आणि इतर मग व्होकॅब का? यस यस. ग्रामर नाही, व्होकॅब वरती. हा सर. सिनॉनिम, सँटोनिम, काही वन वर्ड वगैरे नाही? इरर, इररचे होते क्वेश्चन वर का सर? रिकाम्या जागा दिलेली आहे समजा. हो हो हो. किंवा इरर ओळखा. रिकाम्या जागा आणि इरर. ओके. म्हणजे तुम्ही जे युट्यूब वरती ना, मी तुमचे युट्यूबचेच व्हिडिओ पाहिले, तुमचा अभ्यासकट्टा वगैरे काही फॉलो नाही केलं मी, कारण मी 7-8 दिवसच झाले. बरोबर, कमी दिवस होते ना आपल्या युट्यूबवरही. आपण म्हणजे सगळं युट्यूबवर कव्हर केलंय आपण. नाही, तुम्ही तिथं जे एक्सप्लेन केलं ना, तीन एक दिवसातच मी तुमचे व्हिडिओ पाहिले. ओके. पण म्हणजे जवळजवळ तुम्ही जे सांगितलं ना, 100 म्हणजे 90 ते 100 95% तुम्ही जे प्रिपरेशन केलं किंवा गेस सांगितले हे येतील, नाही का, ते म्हणजे सिमिलर प्रश्न तसेच पडले. म्हणजे आपण मी जे प्रश्न घेतोय ना, ती ऑलरेडी टीसीएस चे प्रश्न आहेत आपण जे घेतोय ना. फक्त आपण काय केलं, मुलांशी चर्चा करत करत जे तुम्हाला आले ते टाईप आपण तिकडचे घेतले फक्त. कारण पेपर तर बाहेर पडलेलेच नाही, ते पेपर कोणाकडेच उपलब्ध नाहीये. मग त्याच्यात बेस्ट वे काय, तर आधीचे टीसीएस आयबीपीएसचे जे प्रश्न आहेत ते आपण घेतले फक्त. तो टाईप जो फॉलो झालाय तो केला, त्यामुळे ते जास्त मुलांना त्याच्यामध्ये आपल्या याच्यातून आलं असं म्हणतायत मुलं. नाही, तुम्हाला ज्यांनी पाहिलं असेल युट्यूब वरती तुमचं, तर त्यांचं निश्चितच, नाही का, फायदा होणार. प्लस मध्ये असतील, फायदा होईल. ओके ओके ओके. चला, चांगलं आहे. बेस्ट लक तुम्हाला. थँक्यू थँक्यू. धन्यवाद.